Y ya está. ही आपली गावची चिंचकडी नमस्कार मी आहे रशिका आज तुम्हाला मी चिंचेची कढी बनवून दाखवणार आहे ही खूप जुनी रेसिपी आहे पण मी आज तुम्हाला बनवून दाखवते आणि तुम्ही पण बनवा आणि चिंचकडीला बनवण्यासाठी सामान लागते ही आहे चिंच ही बघा मी एवढी चिंच घेतली नारळ आत्ताच फोडला आणि त्याचं खोबरं घेतलं आहे एवढा कांदा घेतलाय मी छोटासा एक कांदा घेतलाय एवढी कोथिंबीर घेतलाय एक मिरची घेतलाय आणि आपलं तांदळाचं पीठ नुसतं तांदळाचं पीठ घेतलं आहे फोडणीसाठी मी लसूण घेणार आहे आपलं मीठ टाकणार आहे चवीपुरती साखर टाकणार आहे आणि हा आपला घरचा मसाला हा बघा हा घरचा मसाला तुमच्याकडे घरचा नसेल तर तुम्ही कुठला पण मसाला टाकू शकता ही हळद आहे ही काश्मिरी मिरची पावडर आहे आणि हा गरम मसाला आहे पण मी ह्याचा वापर करणार नाही आहे फक्त घरचा मसालाच टाकणार आहे आणि तेल टाकणार आहे फोडणीला तर चला आपण आता चिंचकडी बनवण्यासाठी सुरुवात करूया ताई बघा मी चिंच भिजत ठेवली होती त्याचं आता मी हे सगळं घेणार आणि हे फेकून देणार हे बघा हे असं काहीच ठेवायचं नाही त्याच्यात नुसतं पाणी घ्यायचं चिंचेचं आता आपण हे कांदा आहे कोथिंबीर आहे मिरची आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलंय त्याच्यासोबत आता आपण हे ओलं नारळ घेतलंय ना तो पण असा टाकायचा हा आपला घरचा मसाला टाकायचा त्याच्यात एक चमचा थोडासा टाकते तुम्ही कुठलीही दुकानात मिळणारी मिरची पावडर घेऊ शकता हे आपण हळद टाकूया त्याच्यात थोडासा गरम मसाला टाकते मी चवीपुरतं मीठ टाकते चवीपुरती मी साखर टाकणार आहे साखरेनी बरंच चिंचेला म्हणजे चिंचकडेला चव येते आणि थोडंसं मी तेल टाकणार आहे त्याच्यात कारण आपल्याला फोंडीला पण घालायचं आहे ना फक्त आणि असं मिक्स करून घ्यायचं बस त्याचा कलर आणि सगळंच वेगळं येते याच्यात छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्या चिंचेच्या पाण्यात सोडायचं आपण ही कच्ची पण खायला मस्त पैकी प्यायला छान लागते आता मी दीड पळी तेल टाकलंय त्याच्यात तेल अगदी मस्त तापलंय आणि त्याच्यात मी फोडणीसाठी फक्त चार पाकळ्या लसणाचा घेतल्या त्या टाकणार आहे लसूण बारीक कुटून घेतला आणि आता तो फोडणीला घातला लसणाचा अजून मस्त सुगंध आला छान पैकी थोडा असं तरकोलाच असा करायचा आता आपण हे बघा ही आता फोडणीला घालायची ही सुंदर लागते नाही चिंचकडी तुम्ही करून बघा छान लागते झालं आता आपण फक्त 5 मिनिटं झाकण ठेवूया आणि 5 मिनिटात पुन्हा मी तुम्हाला दाखवते ही आपली गावची चिंचकडी भाताबरोबर छान लागते झाली आता आपली चिंचेची कढी मी आता गॅस बंद करते आणि झाकण मारते छान झाली गावामध्ये असलं ना चिंचकडी सुका बोंबील भाजलेला आणि भात काय मस्त जेवण जाते एकदम मस्त मस्त आणि तुम्ही पण अशी सोपी चिंचकडी बनवा याच्यात काहीच जास्त लागत नाही आणि करून बघा आणि खाऊन बघा भाताबरोबर छान लागेल बाय